लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा अद्वैतला सांगत असतात, काय रे आज स्वामीनाथांच्या सोबत तुला डिझाईन द्यायचे आहेत ना? अद्वैत म्हणत असतो, हो आबा डिझाईन तर मला द्यायचे आहेत, पण यावरती आबा म्हणतात पण काय रे? यावरती अद्वैत सांगतो, आबा खरं सांगू का तर ती सानिकाची मैत्रीण जी डिझाईन देणार होती ना, तिचा बहुतेक थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. आता मात्र कला हे सगळं ऐकत असते. त्यावरती आबा म्हणतात कसला प्रॉब्लेम? आता अद्वैतलाच माहिती असतं की कलाच्या हाताला लागलेला आहे आणि कला डिझाईन काढू शकत नाही. एका हाताने जी मदत शक्य होईल तेवढी मदत घरात कला करत असते, पण तिला बाकी काही करताच येत नसतं. त्यामुळे आबा म्हणतात मग आता रे? अद्वैत म्हणतो ते खरंच काही कळत नाही आहे, पण स्वामीनाथनला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की मला आम्हाला काही दिवस द्या, जेणेकरून ती जी मैत्रीण आहे ना सानिकाची, त्या मैत्रिणीला थोडं बरं होऊन ती डिझाईन देऊ शकेल. कला विचार करते, अरे बापरे याबद्दल तर मी विचारच केला नव्हता, म्हणजे त्यांचं टार्गेट पूर्ण करून मला द्यायचं आहे आणि ते आत्ता देईपर्यंत मात्र आता माझा हात कधी बरा होईल कसा बरा होईल मला काही कळतच नाहीये. कलाला खूप टेन्शन येतं. त्यावरती रूममध्ये आल्यावरती कला अद्वैतला म्हणते, काय रे तुला सानिकाचा फोन आला होता का की ती डिझाईन कम्प्लीट करू देऊ शकणार नाही? यावरती अद्वैत म्हणतो, हो मला कळलं होतं की त्या डिझायनरला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे. कला म्हणते, तू काय देव आहेस काय तुला समजायला? आता अद्वैत आणि कला हे एकमेकाशी याच्यावरून भांडायला लागतात. अद्वैत म्हणतो, मग ठीक आहे देऊ दे तिने डिझाईन, पण ती डिझाईन देऊ शकत नाही याबद्दल मला खात्री आहे. असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वैत कलाला एक साधारण हिंट देतो की अद्वैतला त्या डिझाईन देता येणार नाहीत कलामुळे. आणि कला आता विचार करते, काय करू जेणेकरून चांदेकरांचं नुकसान नको व्हायला. मग कला स्वतः स्वामीनाथांची भेट घ्यायचं ठरवते, पण त्याआधीच खूप मोठा गोंधळ घडलेला असतो आणि कला अद्वैत सोबत ऑफिसला येते. अद्वैत सोबत ऑफिसला आल्यावरती अद्वैत स्वामीनाथनला म्हणतो की तुम्ही ना म्हणजे आमच्या दुसऱ्या डिझाईन बघून घ्या, पण आमची जी मेन डिझायनर आहे ना तिची थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे आम्हाला त्या डिझाईन देता नाही आल्या. यावरती स्वामीनाथन म्हणतात, हे बघा त्या डिझायनरच्या भरोशावरती मी तुम्हाला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि आत्ता तुम्ही माझी फसवणूक करत असाल तर हे प्रोफेशनल एथिक्सला धरून नाही आहे. अद्वैत म्हणतो, हे बघा प्रोफेशनल एथिक्स मला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कळतात, पण खरं सांगू का तर आमच्या इकडे झालेला हा प्रॉब्लेम सुद्धा तितकाच मोठा आहे. म्हणजे जर एखादा माणूसच आजारी असेल तर आपण नाही ना काही करू शकत. यावरती मग मात्र आता इकडे स्वामीनाथन म्हणतात, हो पण मग तुम्ही मला इकडे येण्याच्या आधी कळवायला पाहिजे होतं ना. यावरती अद्वैत म्हणतो, तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमच्याकडून थोडाफार वेळ मागू इच्छितो. असं म्हटल्यावरती स्वामीनाथन थोडेसे नाराज होतात आणि ते म्हणतात, कसं आहे ना जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी कदाचित दुसऱ्या काहीतरी डिझाईन केल्या असल्या, कारण ज्याप्रमाणे तुम्हाला मला इकडे सांगायला लागतात ना गोष्टी, त्यामुळे मला सुद्धा तिकडे गोष्टी सांगायला लागतात माझ्यावरती. त्यामुळे उगाच तुमचं जसं आता माझ्या नजरेमध्ये हे पडलंय तसं माझं पण नाव तिकडे पडणार ना. प्लीज काहीतरी कराल का तुम्ही? म्हणजे मला ह्या डिझाईन अर्जंटली हव्याच होत्या. म्हणजे मी इट्स अ रिक्वेस्ट, कारण तुम्ही काहीतरी असं करा की ज्याच्यामुळे तुमचं पण नुकसान व्हायला नको आणि माझं पण नुकसान व्हायला नको. बिचारी कला बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत असते. कराला खूप वाईट वाटतं की या सिच्युएशनमध्ये अद्वैतला आपण अडकवलंय. जर आपल्या हाताला काही झालं नसतं तर कदाचित आपण या सगळ्यामध्ये त्याची मदत करू शकलो असतो. आणि आता स्वामीनाथनचं बोलणं कलाच्या जीवाला लागतं आणि काहीही झालं तरी सुद्धा मी ही डिझाईन कम्प्लीट करणार असा ती विचार करते आणि ती सानिकाला सांगते, सानिका अगं खरं तर माझा हात भाजलेला आहे, पण या सगळ्यामध्ये मी तुला एक गोष्ट सांगू का? आत्ता जे स्वामीनाथन बोलतायत ना त्याच्यामध्ये सुद्धा तथ्य आहे की ज्याप्रमाणे आपल्याला त्यांना जाब द्यावा लागतोय तसं त्यांना सुद्धा कोणाला तरी जाब द्यावा लागत असेल. तर मला असं वाटतंय मी काहीही करून ही डिझाईन काढण्याचा प्रयत्न करते. सानिका म्हणते, मॅडम पण तुमचा हात इतका रक्तबंबाळ होईल की त्याच्यामुळे उगाच तुम्हाला त्रास होईल. कला म्हणते, नाही मला त्रास झाला तरी चाललं, पण चांदेकरांच्या इब्रतीला किंवा चांदेकरांच्या नावाला कुणी नाव ठेवलं ना तर नाही मला चालणार, यासाठी मी काही करायला तयार आहे. असं म्हणत कला आता डिझाईन काढायला स्वतः बसते. आता इकडे कलाला हे सगळं
हे सगळं आता मात्र सगळ्यांच्या समोर करता येणार नसतं. त्यामुळे कला आता हे सगळं अद्वे झोपल्यावरती करणार असते, कारण तिला डिझाईन दाखवायच्या नसतात आणि त्यातच हात खूप दुखत असतो. मग आता अद्वे झोपल्यावरती कला रात्री उठते, पण त्याच वेळेला अद्वेतच तिच्यावरती बारीक लक्ष असतं, कारण हाताला लागल्यापासून अद्वेत तिच्याकडे व्यवस्थितरित्या काळजी घेत असतो आणि त्यामुळे आता त्याला लक्ष देतं की ही काहीतरी हिला त्रास होतोय आणि त्यावेळेला कला उठते. कला उठते, आपला दुखणारा हातावरती फुंकर घालते. हातावरती फुंकर घालून पेन्सिल आणि बाकी सगळं आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करायला लागते, पण तोपर्यंत अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि त्याचा डोळाच लागून जातो. अद्वैत पूर्णपणे झोपी गेलेला असतो. आता बघता बघता अद्वैतला कधी झोप लागते कळत नाही. कला बिचारी उठते, उठल्यावरती हातामध्ये पेन्सिल घेऊन ड्रॉइंग काढायला लागते. बिचारी कला विचार करते की काहीही झालं तरी ड्रॉइंग कम्प्लीट झालंच पाहिजे, काहीतरी डिझाईन, थोड्याफार तरी डिझाईन मला द्यायलाच पाहिजेत, असा विचार करत ती रात्रभर जागत रडत दुखऱ्या हाताने, हाताचे फोड फुटतायत, हातातून रक्त येतंय, तरी सुद्धा बिचारी ड्रॉइंग काढते. दुसऱ्या दिवशी सकाळी कला झोपेतच तिच्या हाताला खूप दुखतंय असं म्हणत असते. मग मात्र अद्वैत सकाळीतला म्हणतो, काय झालं, हात असा का झालाय, इतका का हात दुखतोय? कला म्हणते, काही नाही. अद्वैत म्हणतो, काही नाही का काही नाही, उगाच स्वतःची काळजी नाही घ्यायची, काही नाही घ्यायची, आणि हे काय झालं हाताला तुझ्या? यावरती कला आता म्हणते, काही नाही म्हटलं ना मी तुला. अद्वैत म्हणतो, एक एक टेन्शन काही संपतच नाहीये, तिकडे त्या स्वामीनाथांचं टेन्शन, इथे तू आता हात बरा होता होता इतकं हाताला कसं लागलं? मी आज डॉक्टरांना बोलवते, डॉक्टरांना हात दाखवून घे. कला सांगते, हात डॉक्टरांना दाखवायची काही गरज नाहीये, माझा हात बरा होईल. अद्वैत म्हणतो, हे तुझी नाटकं चालणार नाहीयेत, उद्या जर बाहेरच्या लोकांनी कुणी पाहिलं तर काय म्हणतील, की चांदेकरांच्या सुनेला या लोक त्रास देत की काय? यावरती आता कला म्हणते, अच्छा म्हणजे तुला लोक काय म्हणतील यासाठी तू माझी काळजी घेतोस. अद्वैत म्हणतो, मग काय, तुझी काळजी घेण्यासाठी मी घेणार दुसरं? यावरती कला म्हणते, मग ठीक आहे, मग माझी काळजी घ्यायची तुला काही गरज नाहीये. अद्वैत म्हणतो, इतकं बोललं की झालं, मी आता ना आबांना सांगूनच जातो, आबांना सांगून जातो की ही मुलगी माझं काही ऐकत नाहीये, हात दुखलाय तरी सुद्धा कामं करते, काही कामं करायची नाहीत, असं म्हणत अद्वैत ऑफिसला जातो. खरा त्याच वेळेला त्यांना आता इकडे फोन येतो, तो म्हणजे स्वामीनाथनचा. स्वामीनाथन म्हणतात, अद्वैत चांदेकर, म्हणजे तुमच्या बिझनेस स्किलवरती मी खूप इम्प्रेस झालोय. अद्वैतला वाटतं हे मुद्दाम आम्हाला मला चिडवण्यासाठी बोलतात, आणि ते म्हणतात, सॉरी सर, म्हणजे मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. यावरती ते म्हणतात, अहो चूक, कसली चूक, तुम्ही इतक्या छान डिझाईन पाठवल्यात ना, त्या डिझाईनचं मी कौतुक करतोय तुमच्या. अद्वैत म्हणतो, डिझाईन पाठवल्या, कोणी डिझाईन पाठवल्या? यावरती मग मात्र इकडे आता लगेचच त्याला सांगितलं जातं स्वामीनाथनच्या इकडून की तुमच्या सानी काही सेक्रेटरी आहे ना, तिने डिझाईन पाठवल्यात, त्या डिझाईन मला आवडल्यात, मी त्या डिझाईन घेऊन माझं पुढचं काम करायला चाललोय, तुमचे जितके आभार मानून तितके कमी आहेत, कारण आज जर का तुम्ही मला ह्या डील म्हणजे ह्या डिझाईन दिलं नसतात ना, तर कदाचित मला माझ्या मला सुद्धा काही सिनियरला जाब द्यायला लागला असता, त्यामुळे थँक्यू, थँक्यू सो मच. अद्वैतला जे कळायचं ते कळतं. अद्वैत सानिकाला बोलवतो, ये सानिका इकडे ये, काय हे डिझाईन कुणी दिल्या? सानिका रडतच म्हणते, कला मॅडमनी. यावरती अद्वैत म्हणतो, तिच्या हाताला लागले ना? सानिका म्हणते, हो, आणि त्यांनी मला नाव सांगू नको सांगितलं, पण तुम्हाला सगळं कळलंय, हे मला समजलंय. यावरती आता मात्र अद्वैत चिडतो आणि ताडताड घरी येतो. घरी आल्यावरती तो कलाकडे रागारागात येतो आणि काय चाललंय तुझं, पुन्हा हात दुखवायचाय? कला म्हणते, कसला हात? अद्वैत म्हणतो, बाद झाली तुझी नाटकं, आत्तापर्यंत मला डिझाईन कळू नये तू करतेस म्हणून नाटकं करत होतीस, आणि आत्ता हात दुखत असून डिझाईन करतेस आणि हाताला काय लागले हे लपवायला लागलीस, असं म्हणत अद्वैत चक्क नवऱ्याच्या अधिकाराने कलावरती आपला अधिकार गाजवत तिची काळजी घेत असतो. कला म्हणते, मी डॉक्टरांकडे जाऊन आले. अद्वैत म्हणतो, मग का डिझाईन बनवल्यास? कला म्हणते, कारण चांदेकरांचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट निघून गेलं असतं. अद्वैत म्हणतो, आणि तुझ्या हाताचं काय? कला म्हणते, माझा हात बरा होईल. अद्वैत म्हणतो, हे बघ, ते कॉन्ट्रॅक्ट गेलं असते चाललं असतं, पण हातावरचा
काळजी ही आपण घ्यायला पाहिजे. जर हात व्यवस्थित राहिला तरच पुढचे डिझाईन काढशील ना. तोपर्यंत आता मात्र कला आणि अद्वैत यांच्यामध्ये डिझाईनसाठी चाललेली लपवालपवी तर कधीच संपलेली असते, पण आता दोघंजण एकमेकांची काळजी म्हणजे कलाने अद्वैतचं स्टेटस जपलेलं असतं, चांदेकरांची इब्रत जपलेली असते, चांदेकरांचं करोडोचं नुकसान टाळलेलं असतं, तर अद्वैत मात्र या नुकसानापेक्षा कलाच्या हाताचं नुकसान जास्त महत्वाचं घेऊन तिची काळजी घेत असतो. कला अद्वैतमधलं हे वाढतानाचं प्रेम आणि मालिकेमध्ये आलेलं हे जबरदस्त वळण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा.